वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि ज्याच्या त्याच्या तोंडी सगळीकडे सध्या कोरोना संकटाची चर्चा आहे. एका अदृश्य विषाणूने जणू संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. जणू मनुष्य जातीचे जगणे या विषाणूने असहाय्य करून सोडले आहे. पण हार मानेल थांबेल तो मनुष्य कसला. आणि म्हणूनच या वैश्विक संकटात देखील संपूर्ण जग मोठ्या निर्धाराने या संकटाचा सामना करत आहे. अशाच वातावरणात एखादी सुखद बातमी देखील लढण्याची जिद्दीने पुन्हा उभी राहण्याची उर्मी देते. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. आणि म्हणूनच सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात जो तो आपापल्या परीने या संकटाचा मुकाबला करण्यास पुढे सरसावत आहे. सांगायचंच झालं तर भारतात पूर्वी पीपीई किट्स बनत नव्हते आणि आजच्या तारखेला जवळपास प्रत्येक दिवशी 2 लाख किट्स भारतात बनत आहेत. याच धर्तीवर झेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या निखिल चोंदे आणि जेबिन पनीकर या आजी माजी विद्यार्थ्यांनी मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया या अभियानाअंतर्गत पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या मास्कची निर्मिती त्यांच्या 3D इन्साईज या कंपनीमार्फत केली आहे. हे मास्क अन्न आणि औषध क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या रिसायकल्ड प्लॅस्टिकपासून बनवण्यात आले असून त्यामधील फिल्टर हा 150 GSM कॉटनच्या 3 थरांपासून बनला आहे. हे मास्क गरम पाण्यात देखील स्वच्छ करता येऊ शकतात. तसेच फिल्टर देखील गरजेनुसार बदलता येऊ शकतो. या मास्कमुळे आतून हवेची पोकळी निर्माण झाल्याने बाहेरील हवा फक्त फिल्टरमधून आत येऊ शकते. फिल्टर जाळीमध्ये सुरक्षित असल्याने त्यास स्पर्श होत नाही. मास्कची रचना ही भारतीय लोकांच्या चेहरेपट्टीला साजेशी असून बोलताना देखील मास्क बाजूला करण्याची गरज पडत नाही. मी निखिल चोंदे, 3D इन्साईजचा को फाउंडर आणि झील कॉलेजचा ॲल्युमिनी. तर ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये आम्ही काही PPE मास्क डेव्हलप केले आहेत, 3D इन्साईज PPE मास्क म्हणून. हा मास्क डेव्हलप करताना आम्ही झील कॉलेजच्या अंतर्गत सेलशी कनेक्ट झालो आणि त्यांच्याशी डिस्कस करताना आम्हाला बरेचसे इनपुट्स मिळाले की नक्की आता या पॅन्डेमिक सिच्युएशन्समध्ये आपण काय काय मेजर्स घ्यायला हवे. तर जेव्हा ही सुरुवात झाली म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तेव्हा एक्झॅक्ट आयडिया काहीच नव्हती की नक्की काय काय मेजर्स घ्यायला पाहिजे. पण आम्हाला लक्षात आले की मास्क ही एक अशी गोष्ट आहे जी कंपल्सरी असावी असणार आहे किंवा नक्कीच या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये एक मेजर रोल प्ले करणार आहे. तर बेसिकली मी आणि माझा पार्टनर अक्षय बमनोटे आम्ही एक 3D प्रिंटिंगची कंपनी रन करतो. आमच्याकडे 3D प्रिंटर्स आहेत. आम्ही विचार केला चला आता आपण काही 3D प्रिंटेड मास्क डेव्हलप करूया जे की आपल्या इंडियन फेस स्ट्रक्चरला मॅच होतील. आणि आम्ही ह्यासाठी इतर देशांनी काय काय मेजर्स घेतले आहेत त्यांच्या त्यांच्या कंट्रीजमध्ये या पॅन्डेमिक सिच्युएशनची फाईट करण्यासाठी, ते एज अ पॅरलल अभ्यासही करत होतो. सो या अभ्यासातनं या रिसर्चमधनं आम्ही बऱ्याच लोकांच्या संपर्कात आलो. जसे काही NIVचे लोक होती, काही NCCRची लोक होती, त्यांच्याकडनं आम्ही बरेचसे इनपुट्स घेतले की मास्क असावा तर तसा असावा, त्याचे मूळ गुणधर्म काय असावे, त्याचा जो उपयोग आहे तो कसा असावा, बऱ्याचशा गोष्टी डिस्कस केल्या. आम्ही बरेचसे रिसर्च पेपर रेफर केले. त्याच्यानंतर आम्ही एक डिझाईन फायनलाइज केली. मग ह्यावेळेस आम्ही जेबिन पनीकर, जो ही एक झील कॉलेजचा ॲल्युमिनी आहे, माझा बॅचमेट आहे, आम्ही ही चर्चा त्याच्याशी केली. त्याची एक्सपर्टीज आहे मोल्ड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. सो त्याच्याशी आम्ही डिझाईन शेअर केले, त्याच्याशी वेगवेगळ्या निराळ्या लेवलवरती मोल्डसाठी चर्चा केल्या आणि एक फायनल प्रॉडक्ट, एक 3D इन्साईज PPE मास्क हे आम्ही डेव्हलप करू शकलो. आत्ता सध्या आमची कॅपॅसिटी एक साधारण 30,000 ते 40,000 पीस पर वीक इतकी आहे. पण परंतु आमची इच्छा आहे की ही कॅपॅसिटी वाढवावी. कमीत कमी 2 लाख पीस पर वीक हे आमचं टार्गेट आहे आणि आमची पूर्ण इच्छा आहे की हे महाराष्ट्र आणि आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत गरजू लोकांच्या जवळ हा मास्क पोचावा. हा 3D इन्साईज PPE मास्क फूड अँड फार्मा मेडिकल ग्रेडचा बनलेला असून आतील फिल्टर हे 100% बायोडिग्रेडेबल, रियुजेबल आणि रिप्लेसेबल आहे. हा जेव्हा मास्क आपण चेहऱ्यावर लावतो तेव्हा आतमध्ये व्हॅक्युम क्रिएट होतं. दॅट ते इन्शुअर करतं की एक्स्टर्नल एअर ही फक्त फिल्टरमधूनच पास होते. आपला हा मास्क आपण इझिली सॅनिटाईज करू शकतो. हा मास्क वॉटरप्रूफ असल्यामुळे आपण रेनी सीझनमध्ये हा आपल्याला युजफुल राहू शकतो.
ह्याच्यामध्ये दोन साईजेस आहेत, लार्ज साईज आणि मीडियम साईज। आपला हा मास्क भारतीय बनावटीचा आहे। आता आपलं काही जे बाकीचे मास्क आहेत ते 100% बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे आपल्या भारतामध्ये कचऱ्याची किंवा पोल्युशन होण्याची समस्या उद्भवणार आहे। तर आमचा असा प्रयत्न आहे की भारतीय बनावटीचा हा आपला 3D इन्साइज PPE मास्क जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावा आणि त्या सर्वांनी आपला हा मास्क यूज करावा, की जेणेकरून बाकीचे जे मास्क आहेत की जे 100% बायोडिग्रेडेबल नसल्यामुळे कचऱ्याची समस्या आपल्या देशामध्ये उद्भवणार आहे, तर त्याच्यामुळे आपला हा मास्क वापरून त्याला आपला गतिरोधक मिळावा। हे मास्क सामान्य लोकांकरिता एक चांगले आरामदायक आणि परवडणारे उत्पादन असून आदरणीय पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा जो संदेश दिला आहे त्याला साजेसे असे हे संपूर्ण भारतीय बनावटीचे पेटंटेड उत्पादन आहे। सुरुवातीचे काही मास्क 3D इन्साइज मार्फत पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांना देखील मोफत वाटण्यात आले आहेत। हे मास्क तयार करताना झेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या उद्योजक विकास कक्ष संस्थेचे सचिव प्राचार्य जयेश काटकर, कार्यकारी संचालक श्री प्रदीप खांदवे, झेल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अजित काटे आणि मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक अयुब तांबोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन झाल्याचे 3D इन्साइजच्या निखिल चोंदे आणि अक्षय बानमोटे यांनी नमूद केले। मी डॉक्टर अजित काटे, प्राचार्य झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये पुणे। आमचा एक विद्यार्थी निखिल चोंदे झील कॉलेजमधूनच BA and MA केलेला, एंटरप्रोनरशिप डेव्हलपमेंट सेलच्या अंतर्गत त्यांनी एक स्टार्टअपच्या दृष्टिकोनातून एक मास्क तयार केलेला आहे। व हे मास्क जर बघितलं आपण तर हे फिल्टर आहे आणि हे फिल्टर या सेक्शनच्या आतमध्ये जातं आणि हे टचलेस आहे, म्हणजे त्याला पण टच वारंवार हात नाही लावता येत। त्याच्यानंतर ह्याची जी बॉडी आहे ती इझिली सॅनिटाईज केली जाऊ शकते। त्यानंतर ह्याच्यामध्ये व्हॅक्युम क्रिएट होतं आणि त्याच्यामध्ये हा रियुजेबल आणि अफोर्डेबल आहे। आणि महत्त्वाचं आहे की हा इंडियन प्रोडक्ट आहे आणि हा आपण जर बघितलं की आता काही दिवसात पावसाळा पण चालू होणार आहे आणि पावसाळ्यात बाकीचे मास्क हे ओले होणार आहे, पण आपण हा जो प्रोडक्ट बघितला हा एक तर पूर्ण प्रोटेक्शन देणार आहे आणि ओला पण नाही होणार आणि व्यवस्थित काम करणार आहे। आत्तापर्यंत याचं प्रोडक्शन ऑलरेडी त्यांनी चालू केलेलं आहे व आत्तापर्यंत आपण 40,000 मास्क आपण प्रोड्यूस केलेले आहेत आणि ते बाजारात ऑलरेडी वापर सुरू झालेला आहे। तरी निखिल चोंदे व त्यांचा जो ग्रुप आहे त्यांना माझ्या शुभेच्छा।